नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 7 मार्च 2024 चालू घडामोडीचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIB आधारे आपण बघणार आहोत. माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण आपलं सेशन सुरू करू शकतो. उद्या जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण 1 दिवसांसाठीची स्कीम जी आहे तर ती देणार आहोत. उद्यासाठीची ही जी स्कीम आहे तर ही रात्री 12 वाजेपासून जे आहे तर ते सुरू होईल आणि है ना परवा रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे तर ती असणार आहे. सो तुम्हाला जे आहे Women 75, Women 70, Women 65, Women 60 असे जे आहेत कोर्स हिच्यामध्ये असणार आहेत. सो आज रात्रीपासून तुम्ही या स्कीमचा जो आहे तर तो लाभ घेऊ शकता. आणि एकंदर जे आहे आजची पहिली न्यूज आपली आहे ती म्हणजे मालदीवचे जे अध्यक्ष आहे मोहम्मद मुइज्जू यांनी जलविज्ञान सर्वेक्षणाचा भारतासंबंधीचा करार जो आहे तो स्थगित केलेला आहे. बघ आता मुइज्जू जे आहे तर ते ऐकत नाही आहेत. ओके, का ऐकत नाही त्याचं रिझन आपण बघितलेलं आहे. बघा चायनाच्या मांडीवर बसलेला माणूस आहे हा आणि त्याच्यामुळे जे आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे. मोहम्मद मुइज्जू आल्यापासून त्यांनी जे आहे भारतीय जे काही सैन्य तिथं मालदीवमध्ये होतं त्यांनी परत मायदेशी जावं हा मुद्दा समोर घेतला होता. त्याच्यानंतर बरेचसे इशू झालेले आहेत. तिथला जो काही विरोधी पक्ष आहे त्याचा सपोर्ट जो आहे तर तो भारताला आहे हेही त्यांना माहीत आहे चांगलं. आणि आता त्यांनी जे आहे भारतासंबंधीचा भारताबरोबरचा जो जल सर्वेक्षण संबंधीचा जो काही करार होता तर तो स्थगित केलेला आहे. त्याला रिन्यू करण्यासंबंधी नकार दिलेला आहे. पाण्याखालील तपशील जे आहे ही आमची मालमत्ता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे की पाण्याखालचा जो तपशील आहे तर ही आमची मालमत्ता आहे, आमचा वारसा आहे. पण एक काळ असा होता की या मालदीवला प्यायला पाणी नव्हतं तेव्हा भारताने पाणी पाजलं होतं यांना, कारण यांचे सगळे प्रोजेक्ट बंद पडले होते. आता पाण्याचा खालचा जो वारसा आहे आता मीठ पिणार आहे का हा. पण त्या केसमध्ये जे आहे शेवटी जे आहे सत्ता हातात आहे. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही भारतविरोधी सगळा प्रचार केलेला आहे आणि आता आम्हाला ते डील करायचं आहे. बेसिकली बघूया त्या काळामध्ये जेव्हा परत ताण लागेल तेव्हा. मुइज्जू यांनी जे आहे बघा मालदीवचं जे आहे जलक्षेत्रावर जवळपास 24 तास देखरेख करणारी यंत्रणा जी आहे ती स्थापन करण्यासाठी जे आहे आमचं काम सुरू आहे असंही म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे की एकंदर जे काही विशेष आर्थिक क्षेत्र आहे ना तर त्या केसमध्ये हे EEZ जे असतं बघा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. ओके, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन हा एखाद्या देशाची जी जमीन आणि जे आहे पाण्यापर्यंत मध्ये किती अंतरापर्यंत असतो सांगा बरं. चीननी जे आहे द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोफत लष्करी सहाय्य जे आहे प्रदान करण्याकरता मालदीवशी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आणि त्याच्या काही दिवसामध्ये मालदीवने जे आहे हा करार थांबवल्याचं जाहीर केलेलं आहे. सो ओव्हरऑल जे आहे की चीन हिच्यामध्ये मेजर जो आहे तो इन्फ्लुएन्सर आहे. चीनमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत हे आपल्याला क्लिअर आहे. बघा डन. लद्दाखमध्ये आंदोलन सध्या सुरू आहे आणि लद्दाखच्या ज्या मागण्या होत्या आता लद्दाखची मागणी काय तर लद्दाखनी खूप आता मागच्या वर्षी आपण बघितलं होतं लद्दाखनी म्हटलं होतं की आम्हाला जे आहे राज्याचा दर्जा द्या. दुसरं आहे की आम्हाला 6व्या शेड्यूलमध्ये ऍड करा. सो ह्या लद्दाखच्या मागण्या आहेत किंवा आम्हाला विधानसभा पाहिजे आमची जी आहे ते अशा मागण्या लद्दाख करत आहे. आणि मग लद्दाखच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संबंधी केंद्र सरकारबरोबर लद्दाखचं जे आहे बोलणं झालेलं आहे. आता तिच्यातून काही गोष्टी समोर येऊ शकतात. हे काय फायनल नाही आहे पण लद्दाखमध्ये जे आहे की त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या बघता 370 हटवलेलं आहे. मग आता 371 लद्दाखसाठी लागू करायचं कारण 371 इतर राज्य पण आहेत बघा नागालँड आंध्रा अरुणाचल प्रदेश वगैरे. सो नॉर्थ ईस्टमधले जे स्टेट्स आहेत है ना ज्याच्यावर आपल्याला प्रश्न पण विचारला जातो 371 A B C D E है ना तर ते आपण बघतो. सो आता ही लागू करण्याची मागणी पुढे येते. लद्दाखमध्ये याच्यासाठी आंदोलन पण झालं आणि त्या पार्श्वभूमीवर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाला कलम 371 प्रमाणे संरक्षण देण्याचा निर्णय जो आहे तर तो होऊ शकतो त्या काळात. आणि याच्यामध्ये जमीन रोजगार आणि संस्कृती या तीन गोष्टी यांनी समोर ठेवलेल्या आहेत. लँड एम्प्लॉयमेंट अँड कल्चर की आमचं कल्चर आहे. आणि 371 तुम्हाला काय देतं की तुमचं जे ओव्हरऑल इंडिव्हिज्युअल अस्तित्व आहे त्याला जे आहे एक प्रकारे प्रोटेक्शन दिलं जातं. जसं नागालँड आहे मग त्यांचे कस्टमरी लॉज आहेत किंवा त्यांचे म्हणजे तिथं आपण म्हणू शकत नाही की हे आपल्या याच्यानुसार असं असं आहे तर त्यांचे जे बेसिकली कस्टमरी लॉ आहेत त्याच्यानुसार या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होत जातात. सो जमीन असेल रोजगार असेल संस्कृतीबाबत लोकप्रतिनिधींना जी काळजी वाटते त्याबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे. आणि असा शब्द जो आहे तो अमित शहा यांना दिला की आम्ही याच्याबद्दल काम करू आणि 371 लागू करण्यासंबंधी आम्ही सकारात्मक आहोत. म्हणजे उद्या असं होऊ शकतं की यांना जे आहे 371 अंतर्गत या गोष्टींसाठी जसं जमीन आहे रोजगार आहे संस्कृती किंवा अजून काही वेगळ्या अँगलनी
ते दिलं जाऊ शकतं. सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये फॅक्टर असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट यांच्या बाबतीत लक्षात घ्या की तुम्हाला जे आहे लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक आघाडी यांची केंद्र सरकारबरोबर जी आहे चर्चा झालेली आहे, हा याच्यामध्ये बेसिक कन्सर्न आहे. संविधानाचं जे 6वं परिशिष्ट आहे बघा, तिच्यामध्ये लद्दाखची मागणी जी आहे की आम्हाला 6व्या परिशिष्टात ऍड करा. आता 6व्या परिशिष्टात तिकडे राहुलने टाकलं एटीएम स्क्वेअर जे आहे, किंवा तुम्हाला मी एक फंडा सांगितला होता, तुम्हाला माहित पाहिजे की 4 चे 4 राज्य कुठले आहेत. चला टाका बरं पटकन प्रॉपरली राज्य जे आहेत की 6व्या शेड्यूलमध्ये येणारे राज्य कुठले कुठले आहेत. आता याच्यामध्ये जे आहे की लद्दाखचं म्हणणं आहे की आम्हाला 5वा ऍड करा, तर केंद्र सरकारने त्याला काय म्हटलेलं आहे, नाही असं होऊ शकत नाही. तर तिच्यामध्ये जाण्याचा जो आहे तर तो चान्स फार कमी आहे बघा लद्दाखच्या बाबतीमध्ये. सो हा एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर जे आहे की कलम 371 द्वारे जे आहे देशातले 11 राज्य त्यांना विशेष तरतुदी आहे. त्याच्या 11 मधले 6 राज्य जे आहेत ते एकट्या ईशान्य भारतामधले. 6वं परिशिष्ट आर्टिकल 244 जे आहे त्याच्या अंतर्गत जे आहे एखाद्या राज्याला स्वायत्त प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश देतो. म्हणजे तिच्यामध्ये एक ऑटोनॉमस सिस्टीम निर्माण होऊ शकते. आणि लद्दाख सारख्या रिजनच्या बाबतीमध्ये की जो आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली पण खूप महत्वाचा आहे, तो तिथं जे आहे की स्वायत्तता देणं ऑलरेडी जे होतं की इथं जे झालं होतं बघा स्वायत्ततेचा जो प्रश्न होता जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये 370 आणि ते कुठून कुठपर्यंत गेलं, तो स्वायत्तता देण्याचा प्रश्न शक्यतो डील होत नाही. दुसरं जे आहे की यांनी विधिमंडळ पण मागितलं, विधानसभा वगैरे आम्हाला द्या. सो हे पण नकार दिलेला आहे कारण जम्मू काश्मीरला विधानसभा आहे आणि लद्दाख जो आहे तो विधिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की असे किती केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला विधानसभा आहे. ओके, किती आहेत? 2 आणि हे जम्मू काश्मीरचं काय? किती झाले? किती वाजता झोपला होता रात्री? किती? 3:30 झोपू नये रात्री, है ना? नाही तर 3 - 1 = 2 असं होत होते आणि आपल्याला तिघी नावं पाहिजे. ओके चला, ऑनलाईनची पोरं हुशार आहेत बघा. ही रात्री है ना 8 वाजता जेवण करून 9 वाजेशी झोपून जातात, सकाळी 4 अभ्यासाला उठतात. ओके, त्यास भावना पोचलेल्या आहेत. देशातली पहिली अंडरग्राउंड मेट्रो जी आहे बघा, अंडर वॉटर, ओके नॉट अंडर, म्हणजे अंडरग्राउंड अंडर वॉटर मेट्रो आहे ही, याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधानांनी. सो ही एक महत्वाची बाब आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातली पहिली अंडर वॉटर मेट्रो जी आहे कोलकातामध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे. सो एकंदर तुम्ही पण येत्या काळामध्ये याचा आस्वाद घेऊ शकता अंडर वॉटर जे आहे, बरोबर. सो अंडर वॉटर जे आहे तर ती मेट्रो देशातली पहिली, त्याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. सो कोलकात्यामधली अंडर वॉटर मेट्रो प्रोजेक्ट जो आहे तर तो पूर्व पश्चिम कॉरिडॉरचा भाग आहे बघा रेल्वेच्या, मेट्रोचा जो आहे तो. आणि हुगळी नदी खालून जवळपास 16.6 किलोमीटरचा प्रवासी करणार आहे. हावडा शहराला थेट जे आहे सॉल्ट लेकशी जोडेल बघा. सो 3 मेट्रो स्थानकं याच्यामध्ये भूमिगत असतील. सो तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्याबद्दल खूप आधी आपण बघितलं होतं जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. तो अंडरग्राउंड अंडर वॉटर मेट्रो जी आहे तर तिची लांबी किती अंडर वॉटर 16.6, कुणाला जोडणार आहे? हावडा शहरला सॉल्ट लेकशी जोडणार आहे. आणि ह्या 16.6 किलोमीटरच्या अंतरामध्ये 3 मेट्रो स्टेशन हे अंडरग्राउंड असतील. ओके, सो कोलकात्याला जा, चमचम खा आणि या रेल्वेतून फिरा. ओके, येताना आमच्याकरता चमचम घेऊन या. उजनी जय शहरावर जे आहे समुद्र ढोकरी नावाचा पक्षी आढळलेला. हा जो पक्षी तुमच्या समोर आहे याला म्हटलं जातं समुद्र ढोकरी. समुद्र ढोकरी हा पक्षी बघा, हा कसा आहे, काळपट आहे, हा कळल्या रंगासारखा पक्षी आहे बघा. हा पहिल्यांदा जो आहे उजनी जलाशयावर सापडला. आता याच्या नावातच आहे समुद्री ढोकरी, म्हणजे हा कुठं सापडत असेल? समुद्र किनाऱ्यावर हा सापडतो. तिथले जे शिंपले वगैरे असतात ना, मरून पडलेले प्राणी असतील, तिथ्यातले प्राणी असतील, ते खाऊन याचं गुजराण होतं. पण आता हा उजनी जलाशयावर दिसतोय आपल्याला, त्याच्यामुळे हे एक महत्वाचं फीचर आहे बघायचं. आता हा जो पक्षी आहे याला इंग्रजीत म्हटलं जातं रीफ हेरॉन. ओके, इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं रीफ हेरॉन. आता हा सागरी किनाऱ्यावरचा जो खडकाळ प्रभाग आहे तिथं आढळतो. तिथले खेकडे, शिंपले, विविध प्रकारचे मृतकाय प्राणी जे आहे त्याला टिपत असतो बघा हा काळा बगळा. याला म्हटलं जातं समुद्र ढोकरी, कुकी, कोटी, कोळी, काळी बकी अशी याची नावं आहेत. याची नावं भरपूर आहेत ना, उर्फ उर्फ उर्फ. ओके, ढोकरी, कुकी, कोटी, कोळी, काळी. ओके, समुद्रकाठच्या खाळ्यांमध्ये आणि खारफुटीच्या जंगलामध्ये याचा वावर आहे. ओहोटीच्या वेळेस जे काही उघडे पडलेले खडक आहे बघा, डबक्यातली मासे असतील किंवा समुद्र जलचर असतील, याच्यावर त्याचा जो आहे उदरनिर्वाह चालतो.
आणि म्हणून तो जो आहे तर तो समुद्रकिनारी त्याचा वावर असतो. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ जे आहे देवगड तालुक्यामध्ये कुणकेश्वर मंदिर आणि विजयदुर्ग परिसरामध्ये जे आहे किंवा मुंबईचा हाजी अली महालक्ष्मीच्या समुद्री खडकावर हे पक्षी पर्यटनांना जे आहे पर्यटकांना जे आहे रुटीनमध्ये तुम्हाला दिसतं बघा. सो नेक्स्ट वन जे आहे तुम्ही मुरुड जंजिऱ्याला भेट दिली असेल बघा है ना. मुरुड जंजिरा जे आहे है ना कॉलेजला असताना आम्ही पण गेलो होतो इथं आणि तुम्हाला इथं जे आहे शिळाच्या बोटीमध्ये बसायची संधी मिळते. शिळाची बोट जी आहे की हे जे आहे शिळ है ना तलाव उभारू उंच शिळे है ना किनारा तुला पामराला है ना कविता ऐकली का तुम्ही. तिथं जे आहे की ही शिळाची बोट असते. समुद्र किनाऱ्यापासून तुम्हाला किल्ल्यापर्यंत घेऊन जातात बघा. हवेचा जो वेग असतो हवा ज्या दिशेने जाते त्या त्या दिशेने हे बरोबर जे आहे तिथपर्यंत जातात. तिकडून परत समुद्रकिनारी जे आहे तुम्हाला घेऊन येतात. ह्या ज्या शिळाच्या बोटा आहेत आता याच्यासाठी एक विशिष्ट स्किल लागतं. हे कुणाचंही काम नाही. ते म्हणजे मशीनच्या याच्यात बसलो आणि जिकडं तुम्ही फिरवणार तिकडं ती बोट जाईल तसं नाही आहे. तर याच्यामध्ये जे आहे स्किल आहे आणि त्या स्किल टिकून राहावं. जो यूथ आहे इथला तर त्यांच्यामध्ये हे स्किल टिकून राहिलं पाहिजे. त्याच्याकरता या बोटींची शर्यत आता आयोजित करायचं जे आहे रुटीन सुरू आहे. आणि या बोटींच्या शर्यतीमध्ये जे आहे तर कोकण भूमी प्रतिष्ठाने जंजिरा ॲडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप जे आहे त्यांनी हे केलं होतं. तो मुरुड राजपूर येथे 12 शिळाच्या बोटी याच्यामध्ये आल्या होत्या आणि लहान मोठ्या बोटींचं जे आहे त्यांनी शर्यत घेतली होती. सो मुरुड जंजिरा जो आहे आणि इथं जे आहे बघा की शिळाची बोट चालवणं म्हणजे हे टिकलं पाहिजे. हा आपला वारसा आहे. म्हणजे गणितं कशी आहेत ना जशी जशी टेक्नॉलॉजी येते तर तशा बऱ्याचशा गोष्टी बदलतात की इथं स्किल पण लागतं एनर्जी लागते तुमची. सो हे टिकणं गरजेचं आहे. हे स्किल टिकून राहणं आणि त्याच्यातून गोष्टी झाल्या पाहिजेत. असंच इकडं सौरभने जे टाकलं आहे बघा स्नेक बोट केरला किंवा जे आहे राहुलने टाकलं की नेहरू ट्रॉफी जी होते केरलामध्ये तर तो एक मेजर इथ्यातला आस्पेक्ट आहे. आणि इकडं वर्षाने पण टाकलं आहे बघा है ना उलट्या होतात बोटमध्ये खूप भयंकर है ना उलट्या होतात. गोळ्या घेऊन जायचं आता पुढच्या वेळेस जे आहे. मला असं वाटलं बोट उलटी होते का काय. ओके भयंकर वास येतो यातून डिझेलचा. अरे हे डिझेलवाली बोट नाही आहे ही है ना. ही डिझेलवाली बोट नाही आहे. ही जी बोट आहे तर ही शिळाची बोट आहे. याच्यात डिझेलचा काही संबंध नाही बघा है ना. तर पुढच्या वेळेस हिच्यात बसा गेले की इकडं काय होणार ना. आता बघा मेंथॉल. मेंथॉल तुम्हाला माहित असेल पानात टाकलं जातं बऱ्याच ठिकाणी असतं है ना. क्लोरोमिंट क्यू खाते हे है ना दुबारा मत पुष्णा. हे जे मेंथॉल आहे किंवा तुम्हाला थंड थंड वाटतं चॉकलेट वगैरे खाल्ल्यानंतर जे आहे ना कशापासून बनतं हे पुदिना जो आहे बघा. ओव्हरऑल आता हे जे मेंथॉल आहे तर काय झालेलं आहे की भारतामध्ये नॉर्थमध्ये याची शेती होते म्हणजे उत्तर प्रदेश वगैरे जे आहे नंतरच्या काळामध्ये जे आहे की तिकडं पंजाब वगैरे जे आहे तिथेही शेती सुरू झाली. परंतु याच्यात दोन इशू आजच्या डेटमध्ये आहेत. ते दोन इशू कुठले आहेत तर एक ही जी शेती होते या शेतीसाठी एकतर उत्पादनाचं कमी झालं आणि दुसरं आर्टिफिशियल जे आहे तर ते मेंथॉल मार्केटमध्ये येतंय भारताच्या. आणि आर्टिफिशियल मेंथॉलमुळे जे नॅचरल मेंथॉल आहे ते कुठतरी बाजूला पडतंय. म्हणजे याचा हे न्यूज वाचल्यानंतर समोर काय येतं निळीची शेती. आपला जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये निळीची शेती होती. भारतामध्ये निळीची शेती मोठ्या प्रमाणावर डील होत होती आणि ती होत असताना मग नंतरच्या काळात काय झालं होतं की निळीची शेती चालू होती सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या नॅचरल डाय तो होता. पण नंतर आर्टिफिशियल डाय आला. आर्टिफिशियल डाय जसा आला तसं जे आहे निळीची शेती बाजूला पडायला लागली कारण आर्टिफिशियल डाय स्वस्तात होता. म्हणजे साधी गोष्ट आहे की खादीसारख्या गोष्टी ज्या आहेत की ज्या बागे का पडल्यात कारण तुम्हाला जे आहे तुळशी बागेत जे आहे 60 रुपयात 60 कपडे मिळायला लागलेत. कारण ते कसं आहे की ते खादीचं गणित जे आहे ते वेगळं आहे. कलर पाहिजे ते कलर मिळणार तुम्हाला जे आहे टेरिकॉट हे ते अशा गोष्टी आल्यात. सो ज्या ज्या याच्यामध्ये जे आहे अशा पद्धतीने गोष्टी होतात नॅचरली किंवा हँडमेड ते बाजूला पडतं. जसं इथं जे झालं की नॅचरल जे आहे ते बाजूला पडतं आणि कृत्रिम तिच्यामध्ये आलेलं आहे है ना. मेंटॉस जिंदगी जी आहे तर आता ही मेंटॉस जिंदगी जी आहे ती आर्टिफिशियल मेंटॉसवर सुरू आहे बघा. तो ही जी नैसर्गिक शेतीची संकल्पना आपण राबवतोय तिच्यामध्ये मेंथॉ ऑइल जे आहे हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना ह्या ॲज सच असं डायरेक्टली माहीत नसतं पण तुमच्या डे टू डे लाईफमध्ये मेंथॉ ऑइलचा डायरेक्टली रेफरन्स येत जातो बघा. आता जवळपास 3 वर्षांचा अधिक काळ जे आहे तर ते सुरू असलेल्या एक पिछाटीमध्ये आता एकतर जे आहे भारतात आयात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून जे आहे बनलेला जो कृत्रिम मेंथा आहे नैसर्गिक मेंथा तेल तिच्यातून तयार होतं. विशिष्ट प्रकारच्या पुदिना उत्पादकांना याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं बघा. जे पुदिना उत्पादक आहेत तर त्याच्यासाठी जे आहे तर ते डील होतं.
आता मूळ याच्यामध्ये जे आहे की मेंथो ऑइल बद्दल जे आहे माहिती जरी नसली तरी पान गुटखा थंडक म्हणून वापरलं जातं. पेपरमिंटच्या गोळ्या असतात बघा, आईस्क्रीम असतात, टूथपेस्ट असतं. टूथपेस्ट पण निघलंय ना आजकाल मेंथॉलवालं जे आहे, थंडा थंडा कूल कूल है ना. त्याच्यानंतर जे आहे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत बघा, हे सर्दी पडशावरचे औषध असेल व्हिक्स, ओके, तिच्यामध्ये आहे बघा. म्हणजे तुम्हाला जे आहे ना की हे वाचल्यानंतर की हे खरंच आपलं आहे का, है ना. सो एकंदर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये याचा रोल मेजर आहे. आता एकतर जे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणाने होतं, बिहार पंजाबमध्येही होतं. जवळपास 300,000 हेक्टरवर याची लागवड आहे. आणि हे सगळं जर असताना सुद्धा जे आहे की एकतर पुदिन्यावर प्राथमिक प्रक्रिया जे आहे डिस्टिलेशन युनिटमध्ये केली जाते, तिच्यातून मेंथा फ्लेक्स बाहेर काढला जातो, क्रिस्टल तयार होतात बघा, आणि पुढे प्रक्रिया करून त्याच्यापासूनचं तेल येतं. सो एकंदर जे आहे सरासरी उत्पादन याचं जे आहे 40,000 ते 45,000 टन इतकं आहे. परंतु जगभरामध्ये भारताची याच्यामध्ये मोनोपोली पण आहे बघा. मेंथॉल आता आपण एवढं का महत्वाचं आहे की आपली मोनोपोली आहे याच्यामध्ये जगभरामध्ये जे आहे बघा. ओके, यस, मेंथॉलवर ॲडव्हर्टाईजमेंट येत होती है ना, महेशने टाकलं यस, मेंथॉलवर ॲडव्हर्टाईजमेंट येत होती बघा. सो भारताची मोनोपोली असल्यामुळे या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने डील झाल्या पाहिजे, असा सिम्पल सिम्पल मुद्दा आहे. खेलो इंडियामधले पदक विजेते जे आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळणार आहे बघा. आणि याच्यामध्ये यांनी जे आहे की शालेय स्पर्धांचा पण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आता क्रीडा मंत्रालयाने हे क्लिअर केलेलं आहे की शासकीय सेवेसाठी खेलो इंडियामधले जे पदक विजेते आहेत त्यांना सुद्धा जे आहे तर ते विचारात घेतलं जाईल. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे की आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे जे प्लेयर आहेत तर त्याच्यामध्ये कनिष्ठ गटातून पण प्रावीण्य मिळवलेले जे आहेत ते सेवेसाठी पात्र होतील. सो खेलो इंडिया सारख्या स्पर्धा अजून जोमाने ज्या आहेत वर्क होतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जो आहे तो सहभाग घेतला जाईल. कारण इथून तुम्हाला सरकारी नोकरी ती पण जी आहे ती मिळणार आहे. बुद्धिबळाच्या बाबतीमध्ये बुद्धिबळ खेळासाठी ठोस निकष नव्हते ते पण बनवलेले आहेत, त्याच्यामुळे बुद्धिबळासाठी पण हे एक पूरक वातावरण दिलेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं असं म्हटलं तर इंडिया इज द चेस कॅपिटल, ओके, सो चेस कॅपिटल म्हणून आपल्याकडे जेव्हा बघितलं जात आहे प्रज्ञानंद असेल है ना, आर वैशाली, त्याच्यानंतर बरीचशी टीम आहे बघा की जी आताच्या याच्यामध्ये खूप चांगलं जे आहे डील करते आहे ना. इथून पुढे जे आहे बुद्धिबळासारखे खेळ अजून जास्त जे आहे तर ते डील झाले पाहिजे. सो तो एक याच्यामध्ये फॅक्टर आहे. देन केरळच्या शाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टीचर आलेले आहेत बघा. ओके, तिचं नाव आहे आयरिस. ओके, तो केरळच्या याच्यामध्ये जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टीचर आलेले आहेत. आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टीचर विद्यार्थ्यांच्या शंका निरसन वगैरे करतात. ओके, आता इथून पुढे जे आहे असं होऊ शकतं का बरं, इमॅजिन करा की है ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाले टीचर शिकवतील तुम्हाला है ना, UPSC करा आर्टिफिशियल इंटेलिजन्स टीचरद्वारे है ना. जसं आता ना की डिजिटल बोर्डवर शिकवले जाईल तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या शिक्षकांद्वारे तुम्हाला शिकवलं जाईल. ओके, होऊ शकतं का बरं असं, है ना. सो बेसिकली जे आहे की हा जो पहिला प्रयोग आहे हा केरळमध्ये केलेला आहे, भारतातला पहिला प्रयोग आहे म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. केरळमध्ये हे केलं यांनी, भारतातल्या शिक्षण क्षेत्रातली क्रांती याला म्हटलं जात आहे. आणि AI तंत्रज्ञानावर काम करणारी शिक्षिका नियुक्त केलेली आहे, तिचं नाव आयरिस आहे. मेकरलब्स एज्युकेशन कंपनी जे आहे तिने हे विकसित केलेलं आहे. आणि हे पहिलंच ह्युमनाईड रोबोट आहे बघा की जे अशा पद्धतीने शाळेमध्ये जे आहे तर ते शिकवत आहे. सो हा एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे ना, फुल मेंटॉर जिंदगी होऊन जाईल बघा असं जर आलं ना AI बेस्ड. ओके, सो चालू घडामोडीची बॅच आहे त्याच्यावर तुम्हाला उद्या जे आहे आज रात्रीपासून जे आहे 75% ऑफ, CBB जे आहे 70% ऑफ, रुटीन जे आहे बघा तुम्हाला UPSC प्रिलिम टेस्ट सिरीज, राज्यसेवेची टेस्ट सिरीज 65% ऑफ, आणि आपले जे कंबाईन सुरू होतं बघा कंबाईनवर 50% ऑफ आहे. कंबाईन परवापासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे. तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्स राज्यसेवाला दिला होता त्याच्यापेक्षा दुपटीने रिस्पॉन्स जो आहे तो आपल्या कंबाईन टेस्ट सिरीजला आहे. अजून जो आहे की जो विश्वास तुम्ही टीम स्पॉटलाईटवर दाखवलेला आहे तर तो सार्थकी लागेल बघा. आणि तुमचे जे आहेत डिस्कशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली याच्यामध्ये डील होतील. ओके, सो नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की महाराष्ट्र राजपत्रित सेवा 2024 पूर्वपरीक्षा बॅच, त्याच्याबरोबरच जे आहे महाराष्ट्र अराजपत्रित कंबाईन जे आहे त्या बॅचेस तिच्यावरही तुम्हाला 30% ऑफ जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. INS जटायू जी आहे ती नौदलामध्ये दाखल झालेली आहे. INS जटायू तुमच्या समोर आहे. आता जटायू हे नाव दिलेलं आहे, जटायूचा रेफरन्स येतो रामायणामध्ये जे ओके, आताच अयोध्येमध्ये जे आहे राम मंदिराचं जे उद्घाटन आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो जटायू हा रेफरन्स जो आहे तर तो तुम्हाला इकडे पण आलेला आहे. ओके, सो ओव्हरऑल जे आहे ना लाईव्ह लेक्चरमधला जे ॲड आहेत बघा त्याचा आपल्याशी खरं तर काही संबंध नाही आहे, ते गुगल त्या ॲड टाकतो लाईव्ह लेक्चर चालू असताना.
ओके सो त्याचा आपल्याशी डायरेक्टली काही संबंध नाही, आपण कुठल्याही पद्धतीने ऍट त्याच्यात टाकत नाही कारण ते आपल्या अखत्यारीतच नाही आहोत. हा एक गोष्ट आहे, आपण ऍड टाकू शकतो एखादी पेड ऍड जी आहे तर ती घेऊन तो व्हिडिओ अपलोड करताना तो एवढा अपलोड करून आपण टाकू शकतो, पण आपण असं डायरेक्टली कुठल्याही ऍड ज्या आहेत तर त्या हे करत नाही. तुम्हाला ज्या ऍड येतात बघा त्या वेगवेगळ्या प्रोडक्टच्या येत असतील म्हणजे स्पॉटलाईट सोडून, सो तो मुद्दा तिथं आहे. सो ती एक बाब लक्षात ठेवा. आता एकंदर जे आहे लक्षद्वीप मधील मिनिकॉय जे आहे तिथं INS जटायू या तळाचा नौदलात जे आहे समावेश करण्यात आला बघा. सो INS जटायू जे आहे तर ते याच्यावर जे आहे याच्यावर ऑप्शन आहे ना बघा, तुम्ही युट्यूबचं प्रीमियम व्हर्जन घ्या म्हणजे पेड व्हर्जन घ्या युट्यूबचं, तुम्हाला ऍड येणार नाही. मग याच्यावर ऑप्शन आहे, ज्यांना ज्यांना ऍडचा त्रास होतो त्यांच्यासाठी ऑप्शन त्यांनीच दिलेला आहे युट्यूबनी की तुम्ही आमचं प्रीमियम व्हर्जन घ्या. म्हणजे तुम्ही आता फ्रीमध्ये युट्यूब बघताय ना तर त्या केसमध्ये जे आहे तुम्हाला ऍड येतात, तुम्ही याचे प्रीमियम व्हर्जन घ्या तुम्हाला कसली ऍड येणार नाही. मग ओके दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये जे आहे की आता काही विद्यार्थ्यांना आपले जे 5 इयरचे PYQ PDF हवे आहेत ते संताप व्यक्त करतायत तिथं. सो एक गोष्ट इथं आहे की ते व्हिडिओ जे आहेत किंवा ते खूप जुने व्हिडिओ आहेत, ते जवळपास लास्ट इयर मे मधले व्हिडिओ आहेत ते मार्च मे मध्ये. सो एकंदर कसं आहे ना की या सर्व प्रोसेसमध्ये एवढ्या जुन्या PDF सांभाळून ठेवणं है ना, तरी एक काल होती कमेंट त्याला पैसे वगैरे लागतात का तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे वगैरे वगैरे, तर मान्य आहे की की तुम्हाला स्पॉटलाईट अकॅडमीचं जे काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट आहे ती खूप चांगली गोष्ट आहे, पण एक वर्षापूर्वीच्या PDF वगैरे ज्या आहेत तर त्या सांभाळून ठेवणं हे थोडंसं जरा जे आहे कठीण आहे. तरी पण मी सांगितलं आहे काल टीमला की इथून पुढे जे आहे एक एक लेक्चरची प्रत्येक PDF सांभाळून ठेवा, जर उद्या 1-3 वर्षांनी कोणाला काही लागलं तर ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ओके त्याच्यामुळे ज्या गोष्टी अशा लॉजिकल नाही त्याचा संताप करू नका. PYQ कुठेही मिळतात, आयोगाचे पेपर डाउनलोड करा, एवढंच होईल, थोडेसे कष्ट घ्यावे लागतील आणि तेवढी तयारी आपली असली पाहिजे बघा. ओके सोशल वेलफेअरचे पण इंटरव्ह्यू होतील ना, काहीच इश्यू नाही आहे, तुम्ही टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करा 744 वर. ओके चला मदननी पण टाकलं बघा तिथं, प्रीमियम मेंबरशिप घ्या आणि ऍड टाळा. आता बघा चीन आणि मालदीव बरोबर ऑलरेडी आपलं गणित गडबडलेलं आहे. आता मिनिकॉयचा रेफरन्स ऑलरेडी आला होता तुम्हाला जर आठवत असेल, आणि त्याच्यामुळे जे आहे आपण इथं जे आहे आता तळ उभा करतोय, तर INS जटायूमुळे जे आहे आपल्याला तिथं जे आहे तर ते ऑलरेडी बळ मिळणार आहे. सो INS जटायू लक्षात ठेवा, मिनिकॉय आयलँडवर उभं राहील बघा. आणि हे जे आहे की नाव जे दिलेलं आहे ते जटायू, रामायणामध्ये जे काही आहे सीतेच्या अपहरणाच्या वेळेस जटायूने जे आहे है ना प्राण जे आहे तर ते पणाला लावले होते, तो जटायू जो आहे ते नाव तिथं दिलेलं आहे बघा. युरोपियन युनियनने डिजिटल मार्केट्स ऍक्ट आणलेला आहे बघा. आता बघा ह्या ज्या कंपन्या आहेत यांचा त्रास फक्त गुगलचा आपल्याला आहे का, नाही, अख्ख्या जगाला त्रास आहे यांचा. आता एक गुगल, मेटा, अमेझॉन, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, तिच्यात ते मेटा तर गडबडलेलं आहे बघा, फेसबुक, इंस्टाग्राम पूर्ण गडबड झालेला आहे ना तुम्ही जर बघितलं असेल तर. आता ह्या केसमध्ये कसं आहे ना, गुगल, मेटा, अमेझॉन, ऍपल, मायक्रोसॉफ्ट अशा ज्या कंपन्या आहेत जगामध्ये याचे अब्जावधी युजर्स आहेत बघा, आणि या कंपन्यांनी संपूर्ण मार्केटमध्ये एक प्रकारचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे, इतर कंपन्यांना पुढे येण्याची संधी इथं मिळत नाहीये अशी तक्रार होते, कारण यांचं जाळं इतकं परफेक्ट आहे की दुसऱ्याला एंट्री करायचा सीनच नाहीये मग. ओके सो इथं जे आहे यावर आळा घालण्यासाठी आता युरोपियन युनियनने डिजिटल मार्केट्स ऍक्ट हा नवा कायदा जो आहे तर तो लागू केलेला आहे, आणि याच्यानुसार यांना काय करावं लागणार आहे की या सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत यांना दुसऱ्या कंपन्यांना संधी द्यावी लागणार आहे, स्वतःचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे त्यात चेंज करावे लागणार आहे. आणि तेच कारण होतं, तुमच्यापैकी कुणी अनुभवलं का फेसबुक वगैरे जे आहे काल परवा रात्री जे आहे गडबडलं होतं है ना, तर तो जो कन्सर्न होता तो इथं होता बघा, की त्याच्यामध्ये जे इंटरनल स्ट्रक्चर आणि ते चेंजेस करणं चालू आहे त्याच्यामुळे ते गडबडतंय असं म्हटलं जातंय. ओके आता ह्या ज्या कंपन्या आहेत यांना युरोपियन युनियनने गेट किपर्स असं म्हटलेलं आहे. गेटकीपर याचा अर्थ काय की गेटमधून कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं हे ठरवतात बघा, म्हणून जे आहे नवीन कंपन्यांना संधी देत नाहीत. सो गेटकीपर सगळ्यांना म्हटलं जातं. सो अमेझॉन, ऍपल, अल्फाबेट, मेटा, मायक्रोसॉफ्ट, बाईट डान्स है ना, टिकटॉकची पॅरेंट कंपनी आहे बघा ही बाईट डान्स जी आहे. ओके यांना सगळ्यांना त्यांनी गेटकीपर म्हटलेलं आहे. इतर कंपन्यांना संधी द्यावी लागेल, त्यांना जे आहे चेंजेस करावे लागतील. 6 मार्च ही डेडलाईन होती यांच्याकरता, म्हणजे कालची जी आहे तर ती डेडलाईन जे आहे. हा कंबाईन साठीची 5 इयर PYQ सिरीज घेतली जाणार आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट. कंबाईन साठीची जे आहे 5 इयरची सिरीज होईल बघा, जशी राज्यसेवेची झालेली आहे तर तीही होईल, डोंट वरी. ओके आता बघा कॉर्बेट मध्ये जे आहे
6,000 झाडं तोडली होती बघा. ओके, आणि हे सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे सगळं. कॉर्बेटमध्ये 6,000 झाडं तोडली होती, परमिशन नव्हती एवढी झाडं तोडायची, है ना. तिथं जे काही इको फ्रेंडली गोष्टी डील करायच्या होत्या त्या ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं प्रकरण आजच्या डेटमध्ये कुठं आहे, तर हे सुप्रीम कोर्टात आहे. कॉर्बेटच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे, तर हे काय आहे की पॉलिटिशियन्स असतील, ब्युरोक्रॅट असतील, हे नक्सस काम करताय बघा, एकमेकांचे हितसंबंध जोपासणं आणि त्यातून करणं, हे सुप्रीम कोर्टाने याच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली डील केल्या पाहिजे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट जे आहे, फॉरेस्ट क्लायमेट चेंज, त्यांनी एक स्पेशलाइज कमिटी याच्यासाठी डील केली पाहिजे की त्या कमिटीने अभ्यास करावा की असं का झालं. आणि हे क्लासिक केस कशाचे, नक्सस बिटवीन पॉलिटिशियन्स अँड ऑफिशियल्स वर्किंग ऑन रॅनसॅक ऑफ एन्व्हायरमेंट फॉर द शॉर्ट टर्म कमर्शियल एड्स. म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये पैसे कमवायचे आहेत म्हणून तुम्ही काय करतायत, पर्यावरणाची हानी करतायत. आणि याच्यामध्ये राजकारणी ऍज वेल ॲज ब्युरोक्रॅट्स ऑफिशियल जे आहेत ते इन्वॉल्व्ह आहेत. जवळपास यांनी जे आहे इको टुरिझमच्या नावाखाली 6,000 झाडं तोडली होती बघा, विदाउट परमिशन 6,000 झाडं तोडणं. विचार करा, एक झाड जन्माला यायला मोठं व्हायला किती वर्ष लागतात, 6,000 झाडं एका झटक्यात तोडून मोकळी गेली यांनी. आणि ही सगळी जी केस आहे तर ती कॉर्बेट नॅशनल पार्कची आहे, कॉर्बेट टायगर रिझर्व जो आहे, तर तो लक्षात ठेवा. देन फ्रान्स आणि मोल्डेवा यांच्यामध्ये डिफेन्स रिलेटेड जे आहे तर ते ॲग्रीमेंट झालेलं आहे. सो फ्रान्स हा खूप न्यूजमध्ये असणारा देश आहे सध्या, मोल्डोवा फ्रान्समध्ये डिफेन्स ॲग्रीमेंट झालं. जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कुठं पार पडली, अबुधाबी. ओके, आणि हे जे होतं बघा, स्टेज 1 स्टेज 2 स्टेज 3 आपलं जे न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, तर त्याच्यामध्ये तीनही स्टेटमेंट बरोबर आहे, कुठल्या याच्यामध्ये कशा कशाचा यूज होतो किंवा कशा कशाचा संदर्भ येतो हे याच्यामध्ये दिलेलं आहे. देन नेक्स्ट वन जे आहे, महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा जगातला पहिला देश कुठला आहे सांगायचं आहे तुम्हाला. चला उत्तर टाका, बरं सोपा आहे, काल बघितलं होतं आपण. येत्या काळामध्ये तुम्हाला हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये दिसेल, महिलांना गर्भपाताचा घटनादत्त अधिकार देणारा देश कुठला. नेक्स्ट वन, 9-line इन साऊथ चायना सी रिलेटेड टू विच कंट्री, मलेशिया, ब्रुनई, चायना, फिलिपिन्स. हा प्रश्नही अतिशय साधा सरळ सोपा आहे, कारण हे इतकं महत्वाचं आहे की ते तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे पाहिजे. चला राहुलनी पहिलं उत्तर टाकलेलं आहे इकडं, चला पटापट पटापट उत्तर टाका बरं. 113 लोक लाईव्ह आहेत, पटकन उत्तर टाका. प्रत्येकाने प्रयत्न करायचा, एक गोष्ट लक्षात घ्या, मी एक ऑब्झर्व केलाय, तुम्ही टाकायचं बघा तिथं उत्तर काय होऊ शकतं, चुकू शकतं, तर तुम्हाला ती सवय लागेल की नाही मला उत्तर द्यायचं आहे. सो मी आजचं लेक्चर नीट बघणार, उद्याचं प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आलं पाहिजे. ही एक फार सिम्पल गोष्ट आहे, जर तुम्ही ते सोडून दिलं किंवा दुसऱ्यांनी दिलेलं उत्तर मी वाचणार आणि वर गोष्टी डील करेल, तर देन इट इज प्रॉब्लेमॅटिक. ओके, राहुलनी जे आहे 4 टाकलंय, फिलिपिन्स नक्कीच नाही, UPSC उत्तर चुकलं बघा, फिलिपिन्स नाही आहे राहुल. ओके, सो उत्तर टाका बघा, बऱ्याच लोकांनी 4-4-4-4 असं टाकलेलं आहे ना बघा. हा एकदम साधा सोपा प्रश्न आहे. सो तुम्हाला जे आहे जागतिक महिला दिनानिमित्त आज रात्री 12 जे आहे स्कीम ओपन होईल बघा. कोड्स असतील Women 25, Women 70, Women 65. सो हे कोड जे आहेत आज रात्री 12 ओपन होतील, उद्या रात्री 12 24 तासासाठीची स्कीम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या याच्यावर जे आहे तर ते इनरोल करू शकता. यस, चुकलं तर शिकतो माणूस. एकदा तुमचं एखादं उत्तर चुकलं ना, ते नंतर चुकण्याचे चान्सेस फार कमी आहे. असं होऊ शकतं की एखादं आलेलं बरोबर आलेलं उत्तर परत चुकेल, पण चुकलेलं उत्तर परत गडबड होत नाही. सो प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि इकडे जे आहे बघा, इंडियन इकॉनॉमीचं मॉड्यूल सुरू झालेलं आहे आपलं, याच्यावर तुम्हाला जे आहे 25% ऑफ आहे बघा. इंडियन इकॉनॉमी संध्याकाळी 6-8. ओके, या मंथ एंडपर्यंत तुम्हाला मिळून जाईल बघा इयरबुक जे आहे ऋतुजाचा जो प्रश्न आहे. CBB नोट जसे आहेत तशा इतर नोट्स पण तुम्हाला ॲपवर ऑनलाईन आणि अकॅडमीमध्ये ऑफलाईन जे आहे तर ते अवेलेबल होतील येत्या 2-3 दिवसांमध्ये. जे आहे त्याच्या संबंधीची पण माहिती तुम्हाला दिली जाईल बघा. ओके, 90 पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम, ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन सिन्सिअरली करायचं आहे तर त्यांनी जे आहे याच्यामध्ये इनरोल करा. 90 जो प्रोग्राम आहे याची फी फक्त 999 आहे. याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण आहे तुम्हाला इन्वॉल्व. सो याच्या टेस्ट सिरीज पण आहे आणि एव्हरी डे तुम्हाला टार्गेट्स याच्यामध्ये दिले जाणार आहेत. सो दॅट हे खूप खूप महत्वाचं आहे. जी लोक कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी करतायत त्यांनी हे करा, तुम्हाला जे आहे इथून बेनिफिट्स मिळतील. आज 11:30 पासून कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठीचं अर्थशास्त्र जे आहे तर ते सुरू होणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता. तुम्हाला डेमो मधून पण हे लेक्चर्स बघता येतील, 3 जे आहे. सो डेमो मधून तुम्हाला डील करता येईल. सो तुम्ही तिथून जे आहे तर ते वर्क करा. त्याचबरोबर जे आहे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम रेग्युलर आणि प्रीमियम जे आहे तर त्याही सुरू आहे. या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम्समध्ये तुम्हाला कंबाईन राज्यसेवा आणि UPSC या संबंधीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होतील बघा. आणि त्याचबरोबर जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीचं ऍप जे आहे ते डाउनलोड करा. त्या ऍपवर तुम्हाला डेमो कोर्समधून आजचे लेक्चर जे आहेत बघा इकॉनॉमीचे आज उद्या परवा तर ते जॉईन करता येतील. सो तिथून तुम्ही जॉईन करू शकता.
साफल्य बॅच आपली सुरू आहे बघा डिस्क्रिप्टेडसाठी. जुन्या ज्या बॅचेस आहेत आपल्या आधीच्या, जुन्या इन द सेन्स की आता त्या मागच्या वर्षी सुरू झालेल्या, त्याच्यावर पण तुम्हाला 60% ऑफ मिळेल बघा आज रात्री तुम्ही इनरोल केलं तर. मराठी साहित्य जे आहे ऑप्शनल, तर तेच तुम्हाला त्याच्या संबंधीचे लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहेत, ॲपवर अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. स्पॉटलाईट अकॅडमीला फेसबुक, इन्स्टा आणि टेलिग्रामवर तुम्ही जे आहे तर ते फॉलो करा. तुम्हाला हे सगळे जे काही PDF आहेत त्या टेलिग्रामवर अवेलेबल असतात बघा. 8275275769 हा टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. काही जर इश्यू असेल तर त्या केसमध्ये तुम्ही जे आहे तर ते डील करणं गरजेचं आहे बघा. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात नेहमीप्रमाणे उद्या सकाळी. धन्यवाद.